नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओ मध्ये आपण इष्टिका चितीच्या पृष्ठफळाचा अभ्यास केला. आज या व्हिडिओ मध्ये आपण घनाच्या पृष्ठफळाचा सरफेस एरिया ऑफ क्यूबचा अभ्यास करू. मानस आणि थॉमस सापशिडीचा खेळ खेळत आहेत. थॉमस, तुझी पाळी आहे, इतका वेळ का लावत आहेस? लवकर फासा टाक. थांब मानस, तू हे पाहिलेस का की हा फासा इष्टिका चिती क्यूबॉइड आकाराचा नाहीये. हो थॉमस, या फाशाचे सर्व पृष्ठभाग चौरस आकार आहेत, म्हणजे हा फासा घन आकाराचा आहे आणि याची लांबी, रुंदी आणि उंची अगदी समान आहे. मग जर आपल्याला हा फासा कागदाने झाकायचा असेल तर आपल्याला किती कागद आवश्यक असेल? हा तर एक गणिताचा प्रश्न आहे, म्हणजेच ही गणिताची वेळ आहे. समजा या फाशाच्या प्रत्येक बाजूची लांबी एल आहे. जर आपण हा घन आकाराचा फासा उघडून सपाट केला तर त्याचे जाळे नेट बनेल आणि ते काहीसे असे दिसेल. तू मला सांगू शकतोस का की फाशाच्या प्रत्येक पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती असेल? घन आकाराच्या फाशाचा प्रत्येक पृष्ठभाग हा चौरस आकाराचा आहे, त्यामुळे याचे क्षेत्रफळ एल गुणिले एल किंवा एल वर्ग होईल. अरे वा, तर मग जर आपण या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळा एरियाची बेरीज केली तर मग आपल्याला समजेल की ह्याला पूर्णपणे झाकण्यासाठी किती कागदाची आवश्यकता असेल. परंतु या घन आकाराच्या फाशाच्या सर्व पृष्ठभागांची बेरीज तर याच्या एकूण पृष्ठभागाच्या टोटल सरफेस एरियाच्या समान असेल ना? आणि बघ थॉमस, याचे सर्व पृष्ठभाग तर अगदी समान आहेत, त्यामुळे घन आकाराच्या फाशाचे एकूण पृष्ठफळ टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब होईल 6 गुणिले L² जिथे एल घनाच्या प्रत्येक बाजूची लांबी आहे. वा मानस, आपल्याला घनाच्या एकूण पृष्ठफळाचे सूत्र मिळाले. आता चल लवकर आपण या फाशाच्या बाजूंची लांबी मोजून या सूत्रात लिहू, म्हणजे आपल्याला आपल्या फाशाचे एकूण पृष्ठफळ समजेल. या फाशाच्या बाजूंची लांबी 1.5 सेंटीमीटर आहे. त्याचप्रमाणे या घन आकाराच्या फाशाचे एकूण पृष्ठफळ 13.5 चौरस सेंटीमीटर मिळते. याचा अर्थ आपल्याला हा फासा पूर्णपणे झाकण्यासाठी 13.5 चौरस सेंटीमीटर कागदाची आवश्यकता असेल. आणि मानस, जर आपल्याला फाशाचे फक्त उभे पृष्ठभागच झाकायचे असतील तर? कोणत्याही घनाच्या तळाचा व वरील पृष्ठभाग सोडून जे पृष्ठभाग उरतात त्यांच्या क्षेत्रफळाच्या बेरजेला आपण त्या घनाचे बाजूचे पृष्ठफळ लॅटरल सरफेस एरिया असे म्हणतो. याचा अर्थ ही लांबी एल ची बाजू असणाऱ्या घनाचे बाजूचे पृष्ठफळ या चौरसाकृती पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे समान होईल. परंतु हे सर्व चौरसाकृती पृष्ठभाग हे एकरूप आहेत, त्यामुळे आपण हे अशा प्रकारे देखील लिहू शकतो. मानस, आपल्याला घनाच्या बाजूच्या पृष्ठफळाचे सूत्र देखील मिळाले. मी यामध्ये आपल्या फाशाच्या बाजूची लांबी 1.5 सेंटीमीटर लिहून घेतो. बघ थॉमस, या घन आकाराच्या फाशाचे बाजूचे पृष्ठफळ लॅटरल सरफेस एरिया आहे 9 चौरस सेंटीमीटर. याचा अर्थ आपल्याला या फाशाच्या बाजूचे पृष्ठभाग झाकण्यासाठी 9 चौरस सेंटीमीटर कागदाची आवश्यकता असेल. मानस, आज आपण 2 आणखी नवीन सूत्रे शिकलो. चल मी हे लगेच माझ्या गणिताच्या सूत्रांच्या वहीत लिहून घेतो. चल आता आपण परत जाऊन आपला खेळ पूर्ण करू. आज तर मी तुला हरवणारच. दोन्ही मित्रांनी खूप मजेत
त्यांच्या फाशाने त्यांचा खेळ सुरू केला. या व्हिडिओमध्ये आज आपण घनाच्या पृष्ठफळाचा सरफेस एरिया ऑफ क्यूबचा अभ्यास केला. पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहूया.